उत्तर प्रदेशचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री धरमपाल सिंग सध्या चर्चेत आलेले आहेत. गोमूत्र शिंपडल्याने भूतबाधा आणि वास्तुदोष यांसारख्या समस्या दूर होतात असं वक्तव्य त्यांनी केलंय. राज्यभरात रस्त्यांवर फिरणाऱ्या जनावरांसाठी विशेष मोहीम राबवण्यात येते. यासाठी प्रत्येक गावात चारा बँक स्थापन करण्याची योजना आहे. गायीचं शेण विकून सीएनजीचं उत्पादन करण्याचीही योजना आहे. यामुळे अनेक सीएनजी कंपन्या येतील, पैसाही मिळेल असं ते म्हणाले. अलकायदा संघटनेच्या बांगलादेशमधील गटाशी संबंधित असल्याच्या संशयावरून सहा दहशतवाद्यांना आसामच्या बारपेटा जिल्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. होलवी शहरात मदरशातून या सहा संशयितांना पकडण्यात आलंय. दरम्यान 4 मार्चला बारपेटा जिल्ह्यामध्ये एका बांगलादेशी नागरिकासह 5 जणांना अटक करण्यात आली होती. आसाममध्ये सध्या पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. वीज पडून 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. भीषण परिस्थिती निर्माण झाली असून मोठं नुकसान झालंय. जवळपास 21,000 लोकांना पावसाचा फटका बसलाय. गेल्या 2 दिवसात राज्यात किमान 7,378 घरं आणि इतर आस्थापनांचं नुकसान झालंय. इजिप्तनं भारताला गहू पुरवठादार म्हणून मान्यता दिली आहे. ही माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. त्यामुळे आता गहू उत्पादकांसाठी अच्छे दिन येणार आहेत. भारतातून 1 दशलक्ष टन गहू आयात करण्याचा विचार आफ्रिकन राष्ट्रांनी केलाय. दिल्लीच्या ग्रीन पार्क मेट्रो स्टेशनजवळील सिनेमा हॉलला आग लागल्याची घटना घडली होती. सिनेमा हॉलमध्ये पडलेल्या फर्निचरला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज वाढ झाल्याचं दिसून आलंय. मागील 24 तासात कोरोनाचे 1,150 नवे रुग्ण आढळून आले तर 4 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 11,558 वर पोहोचली आहे. युक्रेनच्या एका नवीन स्मशानभूमीमध्ये युद्धातील शेकडो मृतांना दफन केलं जात आहे. मात्र या दफनभूमीचा आकार दिवसेंदिवस वाढतोय कारण रशियाकडून सुरू असलेल्या गोळीबारात मृतांचा आकडा वाढतोय. त्यामुळे हा सामूहिक हत्येचा मूक पुरावा बनलाय. रशियानं अणुहल्ला केला तर आपण त्यासाठी तयार राहायला हवं असं युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले. ते हल्ला करतील त्या क्षणाची वाट न पाहता आपण तयारी ठेवलेली बरी असं झेलेन्स्की म्हणाले. त्यांनी याआधी देखील ही शक्यता बोलून दाखवली आहे. गेल्या काही दिवसांपासून अणुहल्ल्याची चर्चा चांगलीच वाढली आहे कारण सीआयएचे प्रमुख विलियम बर्न्स यांनी असाच इशारा दिला होता. अणुहल्ल्याची धमकी कुणीही हलक्यात घेऊ नये असं बर्न्स यांनी म्हटलं होतं. युक्रेनच्या मारियोपोलला घेरलेल्या रशियन सैनिकांच्या एका जनरलचा युद्धात मृत्यू झाला. त्यांच्यावर सेंट पीटर्सबर्गमध्ये अंत्यविधी करण्यात आलाय. त्यांच्या मृत्यूमुळे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना चांगलाच झटका बसलाय. अमेरिकेनं युक्रेनला शस्त्र पुरवठा करण्याचं थांबावं, अन्यथा अमेरिकेला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी रशियानं अमेरिकेला दिली आहे. दरम्यान युक्रेनचा अमेरिकेचा युक्रेनला कायमच पाठिंबा राहणार असून आम्हाला युक्रेनला मदत करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही असं प्रत्युत्तर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी दिलंय. देशाची आर्थिक स्थिती बिकट झाल्यानं श्रीलंकेचा शेअर बाजार पुढील आठवडाभर बंद राहणार आहे. 18 एप्रिल ते 22 एप्रिलला कोलंबो स्टॉक एक्सचेंज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या काळामध्ये गुंतवणूकदार तसंच कंपन्यांना देशाच्या आर्थिक स्थितीचं आकलन होईल असं सांगण्यात आलंय. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन 21 एप्रिलला भारतात येणार आहेत. ते गुजरातमधून दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. त्यानंतर ते 22 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. दरम्यान त्यांच्यामध्ये व्यापाराच्या मुद्द्यावर महत्वाची चर्चा होईल. आयएसआय प्रमुख नदीम अंजुम यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या कानाखाली लावल्याची माहिती समोर आली आहे. सरकार कोसळण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 9 एप्रिलच्या रात्री ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. एवढंच नाही तर डोळ्याखाली जखम झाल्यानं पुढील 2 दिवस इम्रान खान काळा गॉगल घालत होते असा दावा बीबीसी उर्दूच्या एका पत्रकारानं केलेला आहे. आयएसआय प्रमुखांनी इम्रान खान यांना राजीनामा देण्यास सांगितलं पण इम्रान यांनी त्याला नकार दिला आणि शिवीगाळ केली. त्यामुळे वाद विकोपाला गेला आणि रागाच्या भरात आयएसआय प्रमुख नदीम अंजुम यांनी इम्रान खान यांच्या कानशिलात लगावल्याचा संबंधित पत्रकारांचा दावा आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भावाविरोधात ईडीनं आरोपपत्र दाखल केलंय. इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदाराविरोधात ईडी विशेष न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. अटक करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात ईडी आठवडाभरात स्वतंत्र आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे.
दाऊद टोळी आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध नोंदवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडी त्यांची चौकशी करते आणि त्याचा सरकारी सहकारी मुमताज इजाज शेख आणि इसरार अली जामिल सय्यद यांची देखील चौकशी केली आहे। इंधन दरवाढीमुळे आता विमान प्रवास देखील महागणार आहे। शनिवारी विमानात इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या ATF-च्या किमतींमध्ये 0.2% वाढ करण्यात आलेली आहे। ATF-च्या दरात करण्यात आलेली ही 8वी वाढ आहे। या दरवाढीनंतर मुंबईमध्ये ATF-ची किंमत ही 1,11,981 रुपये प्रति किलोलिटर वर गेली आहे। कोणताही विमान कंपनीच्या खर्चामध्ये 40% वाटा हा ATF-चा असतो आणि याच ATF-च्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने आता कार प्रमाणेच विमान प्रवास देखील महागणार आहे। सध्या बाजारात एक अनोखी स्कूटर आलेली आहे। या स्कूटरचं वैशिष्ट्य म्हणजे हेल्मेट घातल्याशिवाय ही स्कूटर सुरू होत नाही। BMW C400 GT असं या स्कूटरचं नाव आहे। इतर स्कूटरमध्ये सीट खालील जागा ही लोक शक्यतो स्टोरेजसाठी वापरतात, मात्र या स्कूटरमध्ये सीट खालील जागा ही केवळ हेल्मेट ठेवण्याच्याच उद्देशानं बनली आहे। त्यामुळे स्कूटरमध्ये ठेवलेलं हेल्मेट काढल्याशिवाय ही स्कूटर सुरूच होत नाही। जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी होलीसिम ग्रुपनं भारतातून आपला 17 वर्ष जुना कारभाराचा गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे। कंपनीनं कोअर मार्केटवर फोकस करण्यासाठी ग्लोबल स्ट्रॅटेजी तयार केली आहे। भारतीय बाजारातून एक्झिट घेणं ही व्यापक रणनीतीचा भाग असल्याचं सांगण्यात येत आहे। रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता प्रयत्न अयशस्वी झाल्यानं सोन्याच्या किमती या 53,000 प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास पोहोचलेल्या आहेत, तर येत्या काही दिवसांमध्ये त्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। आगामी काळात खाद्यतेल स्वस्त होऊ शकतं। कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीवरील सरकार आयात शुल्क आणखी कमी करण्याच्या तयारीत आहे। कच्च्या खाद्यतेलावर 2 उपकर कमी करण्याची योजना आहे। याशिवाय खाद्यतेलाच्या आयात शुल्कातील सध्याची कपात ही 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्याचाही सरकार विचार करत आहे। वाड्यातील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली आहे। या ठिकाणी ड्रोनद्वारे औषध फवारणीचा प्रयोग यशस्वी झालेला आहे। सांगे येथील युवा शेतकरी गौतम पाटील यांनी तर आज चक्क ड्रोनद्वारे खरबुजावर औषध फवारणी करत हा प्रयोग यशस्वी करून दाखवला। या यशस्वी प्रयोगामुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे। शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मोलाचा उपाययोजना करण्यात याव्या, यासाठी प्रात्यक्षिक सुद्धा सांगे यांनी केलाय। जळगावच्या ममुराबादमध्ये एका 14 वर्षीय मुलाचा शॉक लागून जागीच मृत्यू झालाय। प्रणव पाटील असं या मृत मुलाचं नाव आहे। अंघोळ करताना हीटरचा धक्का लागल्यानं प्रणवचा जागीच मृत्यू झालाय। याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मावळमधील कुंडवणा परिसरामध्ये फिरायला गेलेल्या मुलांपैकी एक जण सेल्फी काढण्याच्या नादात पाण्यात बुडालाय। आदर्श मिश्रा असं या मुलाचं नाव आहे। 27 तास मृतदेहाचा शोध सुरू होता। MIDC पोलीस आणि रेस्क्यू पथकानं मृतदेह शोधून पोलिसांच्या स्वाधीन केलाय। पिंपरी चिंचवड शहरातील एकानं वॉचमॅनच्या नोकरीसाठी एका वॉचमॅनची दगडानं ठेचून हत्या केली आहे। संजय चव्हाण असं आरोपीचं नाव आहे। त्याला वॉचमॅनची नोकरी करायची होती, त्यामुळं त्याचा तिथे आधीपासून असलेल्या वॉचमॅन बिट्टू यादव सोबत वाद झाला होता। कोल्हापूरमध्ये महिला कॉन्स्टेबलनं कौटुंबिक वादातून आत्महत्या केली आहे। योगिनी पवार असं मृत कॉन्स्टेबलचं नाव आहे। त्या कोल्हापूर पोलीस मुख्यालयात कार्यरत होत्या। कसबा बावडा येथील पोलीस लाईनमध्ये त्यांनी आत्महत्या केली आहे। दरम्यान पती छळ करत असल्याबाबतचं सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आढळून आलंय। विठ्ठलाचं दर्शन घेऊन घरी परत जाताना भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झालेला आहे। यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जण गंभीर जखमी झालेत। देगाव परिसरात इरटिका आणि ST-चा भीषण अपघात झालाय। सध्या जखमींवर पंढरपुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जळगावमधील बांबरुड जंगलाला आग लागल्याची घटना घडली आहे। गेल्या वर्षी ही आग लागली होती। वनविभागाच्या 200 ते 250 हेक्टर वनक्षेत्राला दुपारी अचानक आग लागली। आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणावर असल्यानं बघता बघता संपूर्ण जंगल जळून नष्ट झालंय। वनविभाग आणि अग्निशमन दलाच्या वतीनं आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। दरम्यान वनविभागाच्या लागून असलेल्या शेतकऱ्यांना या आगीचा फटका बसलाय। पिंपरी चिंचवड शहरातील दळवी नगर परिसरामध्ये गावगुंडांच्या टोळक्यानं पोलिसांना मारहाण केली आहे। 3 जण हातात हत्यारं घेऊन आपापसात भांडण करत होते। त्यावेळी एक पोलीस शिपाई भांडण सोडवायला गेला असता गावगुंडांच्या टोळक्यानं त्यांनाच जबरदस्त मारहाण केली आहे। या 3ही आरोपींना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे।
भंडाऱ्यात मोटार पंप सुरू करताना विजेच्या धक्क्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. पवनी तालुक्यातील सेंद्री खुर्द मध्ये ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केलंय. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. जळगावच्या भोरस मध्ये एका शेतकऱ्याच्या 4.5 एकर मळा शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झालाय. सोबत ठिबक सिंचन देखील जळालेलं आहे. विशेष म्हणजे या मक्याची कापणी झाली होती त्यामुळे तोंडाशी आलेला घास जळून खाक झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. यवतमाळच्या अंबिकानगरमध्ये पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्याला अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे. शेख सलमान असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 6 किलो गांजा जप्त केलाय. जालन्यात कर्नाटक राज्यातून येणाऱ्या 54 लाखांचा अवैध गुटखा पोलिसांनी जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं सापळा रचून ही कारवाई केली आहे. तसंच एक कंटेनरही पोलिसांनी जप्त केलेला आहे. ही कारवाई करत पोलिसांनी राज्यात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या टोळीला मोठा दणका दिलाय. वाशिम जिल्ह्यात अवैधरित्या क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. दरम्यान त्यांच्याकडून 2,64,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी 46 जणांवर कारवाई करण्यात आली आहे तर 4 जणांना अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्गमधील वैभववाडीत चोरट्यांनी एका रात्रीत 7 दुकानांसह 2 घरं फोडली आहेत. यामध्ये वैभववाडी तहसीलदारांच्या शासकीय बंगल्याचाही समावेश आहे. हे चोरटे CCTV मध्ये कैद झाले असून या CCTV च्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील वनविभागाच्या मध्यवर्ती काष्ट भंडाराला अचानक आग लागली. यामध्ये डेपोमधील लाकडं आगीच्या भक्षस्थानी सापडली आहेत. यात 1,00,000 रुपयांचं नुकसान झालंय. आगीचं रौद्र रूप बघता अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी आग विझवण्याकरिता युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. नाला सोपाऱ्यामध्ये कापडाच्या पिशव्या बनवणाऱ्या कंपनीला आग लागली आहे. मात्र स्थानिक लोकांच्या सतर्कतेमुळे या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी वेळेत न पोहोचल्यामुळे स्थानिक लोकांनी प्रसंगावधान दाखवत रस्त्यावरून जाणाऱ्या पाण्याच्या टँकरला थांबवत आगीवर पाणी मारलं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. सांगलीत नशेखोर मुलांनी उच्छाद मांडला होता. दरम्यान या टवाळखोरांना महिलांनी चांगला चोप दिलाय. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गेले काही दिवस हे नशेखोर पेट्रोल पंपावर मुलं 20 ते 30 रुपयांचं पेट्रोल टाका म्हणून धमकावत आहेत. चेतना पेट्रोल पंपावर दंगा करत तेथील महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतायत. काल त्या नशेखोर मुलांची देखील महिला कर्मचाऱ्यांनी चांगलीच धुलाई केली आहे. वर्ध्यात एका भरधाव मोटरसायकलचा अपघात झालाय. या अपघातात मोटरसायकलवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झालाय. मृत पती पत्नी नाचणगावचे रहिवासी असल्याचं कळतंय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. वाड्यातील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली आहे. या ठिकाणी ड्रोनद्वारे औषध फवारणीचा प्रयोग यशस्वी झालाय. सांगे येथील युवा शेतकरी गौतम पाटील यांनी आज चक्क ड्रोनद्वारे खरबुजावर औषध फवारणी करत हा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय. सांगलीच्या जत तालुक्यातील अंकलगीमध्ये अवकाळी पावसामुळे 2 एकर केळीची बाग भुईसपाट झाली आहे. बेदाणा पूर्ण भिजून त्याचं नुकसान झालंय. तर वादळी वाऱ्यानं गावातील अंगणवाडीचे सोलार पॅनल उडून गेलं असून अनेकांच्या घरावरील पत्रेही उडून गेलेत. त्यामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालंय. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील 4ठाणा परिसरात वन्य प्राण्यांच्या मृत्यूच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे पाण्याच्या आणि चाऱ्याच्या शोधात वन्य प्राण्यांची भटकंती सुरू असून पाण्या आणि चाऱ्या अभावी त्यांचा मृत्यू होऊ लागलाय. मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. पालघरमध्ये चिकनगुनिया या आजाराचा शिरकाव झालेला आहे. खडकोळी या गावात एकाला चिकनगुनियाची लागण झाली आहे तर 5 जणांमध्ये चिकनगुनियाची लक्षणं आढळली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. आंबेगाव तालुक्यातील कुरवंडीमध्ये कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. यंदा या महोत्सवाचं 100वं वर्ष आहे. त्यामुळे राज्यातील दिग्गज कीर्तनकारांचे कीर्तन या निमित्तानं आयोजित करण्यात आलंय. या कीर्तन महोत्सवाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कीर्तनाचा आनंद लुटलाय.
अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील येडू आईच्या यात्रोत्सवाचा आज पहिला दिवस आहे। यात्रेसाठी लाखो भाविक राज्यभरातून येडू आईच्या दर्शनासाठी दाखल झालेत। यात्रेनिमित्त मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पुण्यातील भोर तालुक्यातील धांगवडी गावात बगाड यात्रा मोठा उत्साहात पार पडली आहे। धांगवडी गावातील श्री अडबलनाथ यांच्या यात्रेनिमित्त बगाड यात्रेचे आयोजन करण्यात आले। तालुक्यातील ग्रामस्थांसह महाराष्ट्रभरातून आलेल्या नागरिकांनी बगाड पाहण्यासाठी गर्दी केली होती। दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर यंदा यात्रा भरल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। उस्मानाबादच्या येरमाळामधील येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमेला सुरुवात झाली आहे। हा उत्सव 5 दिवस चालणार आहे। गेली 2 वर्षे ही यात्रा होऊ शकली नसल्याने यावर्षी भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली आहे। शेतातील चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम आज पार पडलाय। गोंदिया भंडारा जिल्ह्यात माओवाद्यांच्या प्रभाव क्षेत्रात मोठी घट झाल्याचा प्रस्ताव राज्य पोलीस महासंचालकांनी दिलाय। त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील 4 तालुके आणि संपूर्ण भंडारा जिल्हा नक्षलग्रस्त भागातून वगळलाय। आता शासकीय कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतन श्रेणी आणि दरमहा 1500 रुपयांच्या भत्त्याला मुकावं लागणार आहे। वर्ध्याच्या सिंधी रेल्वेमध्ये कोविड काळात अनेक रेल्वे गाड्यांचा थांबा बंद झालाय। त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। पूर्व आणि दक्षिण विभागात जाणाऱ्या गाड्यांचा थांबा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झालेत। गावकऱ्यांनी यासाठी मोर्चा काढलाय। जळगावात खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर गोंधळ झाल्याची घटना घडली आहे। माहिती मिळताच तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले। यावेळी पोलिसांच्या वाहनाची चावी काही टवाळखोर युवकांनी काढून घेतली। माईकद्वारे आवाहन केल्यानंतर त्यांनी ही चावी आणून दिली आहे। त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। तीर्थक्षेत्र पारुंडे येथील बगाड यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। या गावाला श्रीमंत मालोजी भोसले यांचा इतिहास आहे। बगाड यात्रा हे या गावचं विशेष आकर्षण आहे। गाडी बगाडचे अनेक प्रकार यात्रेनिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडले आहेत। पीक विमा योजनेसाठी केंद्र शासनानं आपला वाटा 50% कमी केला आहे। त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर 1800 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडल्याची माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात राज्य शासनाला काहीसं अपयश आल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे। काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत चिनार कॉर्पचे काही जवान जखमी झाले होते। या जखमी जवानांना भेटण्यासाठी आर्मी कमांडर हॉस्पिटलमध्ये पोहोचले। यावेळी त्यांचा संवाद हा चांगलाच व्हायरल होतोय। यूपी पोलिसांच्या जवानांना एका गर्भवती मादा माकडिणीचे प्राण वाचवलेले आहेत। माकडिणीच्या पोटात बाळाचा मृत्यू झाला होता। त्यामुळे माकडीन अस्वस्थ होऊन नाल्याशेजारी पडली होती। पोलीस जवानांच्या मदतीने तिला वाचवण्यात आलंय। त्यामुळे त्या जवानाचं कौतुक होत आहे। सध्या सोशल मीडियावर जिम मधील एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात हा तरुण पुशअप्स बारला लटकून सायकल चालवण्याचा प्रयत्न करतोय। या व्हिडिओला 30 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत। नदीच्या प्रवाहात वाहून जात असलेल्या हत्तीच्या पिल्लाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। नदी पार करताना पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानं हत्तीचं एक पिल्लू वाहून जात होतं, मात्र त्याच्या आईनं या पिल्लाला वाचवून जीवनदान दिलंय।